शेगाववरून अकोला येत असलेल्या शिवशाही बसला महामार्ग क्रमांक 6 वरील तुषार हॉटेलजवळ भीषण आग लागल्याने बस जळून खाक झाली. या बसमध्ये 44 प्रवासी होते. मात्र चालकाच्या सतर्कतेने प्रवाशाचे प्राण वाचले. चालक गाडी चालवत असताना अचानक जळल्याचा वास आल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि पाहता पाहता बसमधील आगीने रौद्ररूप धारण केले. चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरमधील सिलेंडरच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर काही नागरिकांनीही मदत केली. यावेळी अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 2 बंब लागले. मात्र आगीवर नियंत्रण न मिळवता आल्याने शिवशाही बस जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बस जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे. ही शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज सांगितला जात आहे. गाडी नंबर 17 अकोला जवळची गाडी आहे. चालक उत्तर शेगाव से अकोला आ रहा था इनोवा. क्या हुआ फिर, क्या हुआ? गाड़ी में बास आ रही, बास आई थी. मैंने गाड़ी खड़ी किया. खड़ी करने के बाद थोड़ी चिंगारी दिखी. फिर पैसेंजर को एसी बंद किया. फिर एसी बंद करके वो गाड़ी हैंडब्रेक बंद किया. सब प्रवासी को बाहर नीचे उतार दिया. नीचे उतारने के बाद आग बढ़ती बढ़ती गई तो सिलेंडर के बाद 4 सिलेंडर फूटे. तो सिलेंडर टैंकर वाले से लिया, वो भी फूटे. तो बाकी वाले लड़के आए, 2-3 उन्होंने भी सिलेंडर फोड़ा. प्रवासी को कोई मार नहीं. कितने कितने प्रवासी थे? 44 थे. अचानक लगी हुई है. अचानक कहाँ से कहाँ जा रही थी? शेगाव से अकोला. थैंक यू. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.